ओपन टू ऑल या संकल्पनेवर मा ट्रस्टनं आपल्या सिनियर जी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह भारतातील सर्वच सी बी एस ई आणि राज्यातील स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी युट्यूब चा प्रभावी वापर करत शिक्षणाची दारं खुली केली आहेत संपूर्ण अभ्यासक्रम आता विद्यार्थ्यांना युट्यूबच्या माध्यमातून मोबाईल लॅपटॉप आणि संगणकाच्या साह्यानं कोणताही युजर नेम आणि पासवर्ड न, न, न वापरता विनामूल्य करता येणार आहे श्रीमा शाळेनं विवो स्कूल हा युट्यूब ब्रँड आधीच विकसित केला आहे शिक्षक शाळेत मुलांना ज्या पद्धतीनं शिकवतात त्याचप्रमाणे सध्या घरातूनच ते अभ्यासक्रमाचे धडे देत आहेत त्याचं चित्रीकरण मोबाईलमध्ये करतात ब्लॅकबोर्डच्या जागी पॉवर पॉईंटचा आधार घेतलाय हे चित्रीकरण शाळेच्या टेक्निकल टीमला पाठवलं जातं टेक्निकल टीम विवो स्कूलच्या एसएम थाने या चॅनलच्या माध्यमातून सीबीएसई सी बोर्डसाठी तर एस एम पी एन या चॅनलच्या माध्यमातून स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी असं व्हिडिओ वर्गीकरण करून अपलोड करतात तेरा एप्रिल ते सोळा मे पर्यंत साडेआठशे व्हिडिओ सीबीएसईच्या सिनियर सी सी के जी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्टेट बोर्डसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चौदा एप्रिल ते सोळा मे पर्यंत तसंच सिनियर के जी então, ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ मे ते एकतीस मे पर्यंत चारशे पंचाहत्तर व्हिडिओ विषयानुसार अपलोड केलेत हे व्हिडिओ नंतर व्हॉट्सअॅपची लिंक देऊन दररोज विद्यार्थ्यांना पाठवले जात आहेत शाळेत जशा प्रत्येक विषयानुसार तासिका असतात त्याचप्रमाणे दररोज विषयानुसार किमान चार ते सहा व्हिडिओची विविध विषयांची एकत्र लिंक विद्यार्थ्यांना पाठवली जाते तसंच त्यासोबत गुगल फॉर्म्स ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे या सुविधेच्या माध्यमातून वर्कशीट दिली जाते या वर्कशीटनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरं देण्याची सुविधा उपलब्ध आहे दैनंदिन साधारण तीन तास हा वर्ग आहे नियमित प्रार्थनाही होते रेकॉर्डेड अभ्यासक्रम असल्यानं विद्यार्थी अनेक वेळा हा व्हिडिओ पाहू शकतात गेल्या एक महिन्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह अन्य शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला भेट दिली आहे नावाजलेल्या खासगी शाळा असो अथवा पालिकेतील शाळांतील विद्यार्थी त्यांनी शाळेच्या युट्यूबला भेट द्यावी आणि ज्ञानाचे धडे घ्यावेत असं आवाहन श्रीमा ट्रस्ट चे चेअरमन बालगोपाल सर यांनी केलं आहे